तर गेल्या 3 वर्षात भाजप सरकारच्या राजवटीत महाराष्ट्राच्या शिरावरील कर्जाचा बोजा 1.5 लाख कोटी रुपयांनी वाढलाय. त्यामुळे राज्याची आर्थिक घडी बिघडल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. तर महाराष्ट्र कसा कर्जबाजारी झालाय बघूयात हा स्पेशल रिपोर्ट. डोक्यावरचं कर्ज वाढलं की आपण चिंताग्रस्त होतो. आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती काही वेगळी नाही. महाराष्ट्राच्या शिरावरील कर्जाचा वाढता भार हा राज्याच्या अर्थकारणासाठी चिंतेचा विषय बनलाय. गेल्या 3 वर्षात भाजप सरकारच्या राजवटीत कर्जाचा बोजा तब्बल 4,34,689 कोटी रुपयांवर जाऊन पोहोचलाय. भाजप सरकार सत्तेवर आलं तेव्हा 2014 साली राज्यावर 2,69,355 कोटी रुपये कर्ज होतं. म्हणजेच 3 वर्षात कर्जाचा भार 1,43,689 कोटी रुपयांनी वाढलाय. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारनं 1999 साली सत्ता हाती घेतली तेव्हा राज्यावर 42,666 कोटी रुपयांचं कर्ज होतं. म्हणजेच आघाडी सरकारच्या 15 वर्षांच्या राजवटीत 2,26,689 कोटी रुपयांचं कर्ज वाढलं. मात्र राज्यावरील कर्जाचा बोजा वाढत असला तरी चिंता करण्याचं कारण नसल्याचं अर्थमंत्र्यांचं म्हणणं आहे. साधारणतः 14व्या वित्त आयोगाने 22.7% आपल्याला हे कर्ज घेता येतं, ऋणभार ठेवता येतो हे सांगितलं. आणि मला सांगायला आनंद होतो आहे की जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 17.7% होतं ते आम्ही मागच्या वर्षी 15.5% आणलं. यापुढे विविध खात्यानं कर्जांबाबत आर्थिक संस्थांची चर्चा देखील करू नये असा निर्णयच राज्य सरकारनं 30 जूनला घेतलाय. पण कर्ज काढण्याची मर्यादा संपली नसल्याचा दावा अर्थमंत्र्यांनी केलाय. कारण शेतकरी हा या राज्याच्या अर्थव्यवस्थेचा एक कणा आहे आणि आपण नेहमी सांगितलं की राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क हा शेतकरी बांधवाचा आहे. अशा प्रसंगी उद्या एखाद्यानी अनुत्पादक गोष्टीसाठी नवीन प्रस्ताव पाठवू नये हे सांगण्यासाठी तो जी आर आहे. त्या जी आरचा असा अर्थ नव्हे की आता कोणतेही कर्ज काढता येत नाही. तर दुसरीकडे कर्जाचा बोजा वाढवून भाजप सरकारनं नेमका काय विकास केला असा सवाल विरोधकांनी केलाय. मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुद्धा आम्ही याबाबत चिंता व्यक्त केली होती की आत्ता अशा पद्धतीनं आपण कर्ज वाढवत आहे राज्यावरती, तर नेमकं तुम्ही राज्याला काय देताय. तर या डिसेंबरच्या अधिवेशनात सुद्धा या 2 लाख कोटी जे कर्ज 3 वर्षात घेतलेलं आहे त्याचा हिशोबसुद्धा आम्ही राज्य सरकारला सभागृहात मांडणार. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात दरवर्षी साधारण 15,000 कोटींनी कर्जाचा बोजा वाढला. पण भाजप सरकारच्या राजवटीत कर्जवाढीचा वेग तिपटीनं वाढला असून दरवर्षी साधारण 47,000 कोटींचा भार तिजोरीवर पडतोय. राज्यावर वाढणाऱ्या कर्जाच्या बोजासंदर्भात विरोधात असताना भाजपचे नेते चिंता व्यक्त करत त्यावेळच्या आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडायचे. आघाडी सरकारने राज्याला कर्जबाजारी केलंय असा आरोपही अनेकदा भाजपच्या नेत्यांनी विरोधात असताना केला. मात्र सत्तेवर आल्यानंतर आता भाजपच्या नेत्यांनी राज्यावर रेकॉर्ड ब्रेक कर्ज केल्याचं दिसून येत आहे. दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई.